हाय हॅलो नमस्कार मंडळी, माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच्या आपल्या व्लॉगची सुरुवात ही सकाळच्या चपातीपासून होते. तर इकडे माझी सकाळची टिफिनची गडबड चालू आहे आणि मी चपाती बनवायला घेतलेल्या आहेत. मी ज्या चपात्या लाटते ना त्या चपातीकडे जास्त लक्ष देऊ नका, कारण की मला म्हणजे चपाती मी लाटते पण मला एक्झॅक्ट राऊंड आकार देता येत नाही. जास्तीत जास्त माझ्या चपात्या नकाशेच होतात आणि असं कुणाकुणाच्या बाबतीमध्ये होतं तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. माझा जो बाकीचा सकाळचा स्वयंपाक होता तो सगळा ऑलरेडी करून झालेला, फक्त चपात्या राहिल्या होत्या. आणि चपात्या ह्या मी शेवटलाच करायला घेतल्या, कारण की श्रावेला सकाळी मी स्कूलला पाठवलं तिचा टिफिन बनवून, आणि तिच्यासाठी फक्त सकाळी दोन चपात्या केलेल्या मी. आणि त्यानंतर बाकीचा सगळा स्वयंपाक आवरला मी आणि आता टिफिनच्या टायमिंगमध्ये लास्टला मी चपात्या बनवायला घेतल्या आणि इथे चपात्या बनवून झालेल्या आहेत. आणि इकडे मिस्टरांचा टिफिनसुद्धा पॅक करून झालेला आहे. चला किचनमधली सगळी कामं आवरून घेतली आणि सकाळीच मी श्राव्याला स्कूलला पाठवल्यानंतर झाडू पोछा पण करून घेतलेला. त्यानंतर आज म्हटलं की टी व्हीजवळचं जरासं आपण आवरून घेऊया. तसंही मी वरच्यावर साफसफाई करत राहते, असं काही फिक्स डे किंवा त्याला टायमिंग नाही. मला जेव्हा जेव्हा वाटेल की हां की धूळ पडलेली आहे तर मी तेव्हा तेव्हा ते साफ करायला घेते. ज्यादा काही काम लागत नाही, कारण की मी वरच्यावर हे साफ करत राहते आणि माझ्याकडे शोपीस पण काही जास्त नाही आहेत. जे आहे ते मोजकेच आहेत आणि ही जी फ्रेम आहे ती रिसेंटली माझ्या फ्रेंडनी मला बड्डे गिफ्ट दिलेली. मी इकडे रेंटनं राहते आणि तसे बघायला गेलं तर माझी रूम खूप लहान आहे. पण रूम लहान असल्यामुळे काय केलेलं आहे की बाकीच्या ज्या गोष्टी टी व्ही म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते सेटअप केलेला आहे तो रूमनुसार केलेला आहे. आपलं घर लहान असो किंवा मोठं असो काही वेळेनंतर आपण तिथं ॲडजस्ट होऊन जातो, तशी मीही इथं ॲडजस्ट झालेली आहे. मी आता मगाशी म्हटल्याप्रमाणे माझ्याकडे शोपीच्या वस्तू जास्त नाही आहेत, मोजक्याच आहेत. आणि श्राव्याने एक असे फेसचा शेप दिलेला आहे आणि असे काही क्लेपासून तिने छोटे छोटे फेस बनवलेले आहेत. तुम्ही मगाशी नोटीस केला असाल, मी हातामध्ये पकडून काही ते दाखवण्याचा प्रयत्न करत होती, ते क्लिअर कॅप्चर झालेलं नाही आहे. तर तिने बनवलेले ते छोटे छोटे फेस जे आहेत ते सुद्धा मी इथे शोपीसला ठेवलेले आहेत. Thank you.
बाकीचे मनी प्लांट होते, चला म्हटलं तसे मी हे नवीन मनी प्लांट लावते तर त्या पण बाटलीमधलं पाणी चेंज करायचं म्हणून त्या पण बॉटल्समधलं दोन्ही पण पाणी मी चेंज केलं. असं कोणाकोणाच्या बाबतीमध्ये होतं की आपल्याला झाडं लावायची आहेत किंवा कुणाला तरी आवड असते झाडं लावण्याची, पण आपल्याकडे जास्त जागा नाही आहे. जसं की माझ्या बाबतीमध्ये होतं, माझ्या रूमला एक छोटीशीच विंडो आहे आणि त्या विंडोमध्ये पण लिमिटेड असा स्पेस आहे, त्यामुळे मी काय करते असा जुगाड लावून अशा बॉटल्समध्ये मनी प्लांट लावते. काल मी श्राव्याला स्कूलमधून घरी घेऊन येत होती, त्यावेळी रोडच्या साईडला म्हणजे जे एक्स्ट्रा फांद्या वाढलेल्या असतात ते झाडाचे कटिंग टाकलेले, त्यामध्ये मला ही मनी प्लांटची एक फांदी भेटली. सो ती मी घरी घेऊन आली. घरी घेऊन आल्यानंतर तिला बॉटलमध्ये पाणी घालून त्याला कट करून घेतलं. थोडंसं ते खराब झालेलं, तेवढं मी कट करून टाकलेलं आहे. आणि माझ्याकडे ऑलरेडी 4 मनी प्लांट होते आणि त्यामध्ये आता नवीन एक ॲड ऑन झालेलं आहे. आणि जे तुम्ही बॉटलमध्ये साईडला बघताय मनी प्लांट आहे ते मी गावावरून आणलं होतं, त्यावेळी त्याला फक्त 4 पानं होती आणि ती 4ही पानं गळून पिकवून गळून पडलेली आहेत. त्यानंतर ह्या झाडाने अशी छान असे मुळं सोडलेले आहेत, क्लिअर कट तुम्हाला दिसतात आणि इतका असा छान हा वेल वरती चढलेला आहे. अधूनमधून मी पाणी चेंज करत राहते. त्यानंतर हे जे मनी प्लांट आहे, जेव्हा मी जॉबला जायची त्यावेळेला हे सुद्धा असं कटिंगच होतं आणि बघू जगलं तर जगलं म्हणून मी या बॉटलमध्ये पाणी घालून ठेवलं होतं. त्याने पण खूप छान अशी मुळं सोडलेली आहेत आणि त्यामध्ये आता हे एक नवीन ॲड ऑन झालेलं आहे. आणि हे तुझे तुम्ही वरती जे दोन्ही पण मनी प्लांट बघताय हे माझं किचनमध्ये होतं आणि खूप छान होतं हे, पण किचनमध्ये थोड्या दिवसानंतर ना ते खराब झालं आणि त्याला फक्त 2 पानं होती आणि आता ते आणि परत ग्रो होतं आहे. आणि हे माझ्याकडे पहिल्यापासूनच आहेत. अशा प्रकारे माझ्याकडे 5 मनी प्लांट आहेत. मी तुमच्याशी ही रेसिपी थोडी लेट शेअर करते कारण की ज्या दिवशी नारळी पौर्णिमा होती त्या दिवशी मी नारळाच्या वड्या बनवल्या होत्या, खूप छान झालेल्या, म्हणून म्हटलं लेट का असेना पण तुमच्याशी ही पण रेसिपी शेअर करावी. जर का तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि कोण माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. परत एकदा भेटूया आपण अशा नवीन व्लॉगसोबत. तो प्रेम, बाय बाय, टेक केअर.